सन्माननीय राजेन तेली जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष, सन्माननीय डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, सन्माननीय अशोक सावंत, उपस्थित सर्वच मान्यवर पत्रकार मित्र, काल औरंगाबाद येथे 8 जूनला एक जाहीर सभा झाली। प्रचंड विराट, प्रचंड ने विराट सामन्याची हेडिंग, अतिविराट, प्रचंड विराट ने अतिविराट अशी सभा झाली। आणि त्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याचे कोणते प्रश्न न हाताळता, शेतकऱ्यांचं असो, महागाईचं असो, मजुरांचं असो, विद्यार्थ्यांचं असो, कोणताही प्रश्न विकासाबद्दल न हाताळता फक्त भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकार यांना लक्ष्य केलं, यांच्यावर टीका केली। लोकशाहीमध्ये टीका करायला बंदी नाही आहे, तो लोकशाहीतला अधिकार आहे। न्यूटन असे म्हणतात, टीका करणं हा अधिकार जरी असला तर टीका मार्गदर्शन स्वरूपाची असली पाहिजे, कोणाचं खर्ची करणं अपमानित करणारी असू नये। माननीय मुख्यमंत्र्यांना याचं भान राहिलं नाही माईक मिळाल्यावर की आपण मुख्यमंत्री आहोत। त्यांनी उद्देशून भाजप नेते जो शब्द उच्चारला की त्यामध्ये त्यांनी सांगितलं तीनपट लोक, त्याशिवाय सामनामध्ये मर्द असाल तर काश्मीरी पंडिताचे रक्षण करा। ठाकरे आणि भाजपच्या बोगस हिंदुत्ववादावर प्रहार, आपली कार्टी कशी वाह्यात झाली आहेत हे संघाने आधी बघावे। वाह्यात शब्द, कार्टी शब्द, तीनपाट शब्द, मर्द वगैरे जे मराठी जी विशेषण आहेत ना, ते विशिष्ट दर्जाच्या आणि काही तशा प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध असतात। मुख्यमंत्र्यांच्या तोंडी हे शब्द आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहास जे मुख्यमंत्री झाले कोणी असा शब्द उच्चारला नाही, कोणी ह्या भाषेत विरोधकांना पण बोलले नाही। आता हे सगळे वृत्तपत्रात ह्या हेडलाईन आल्यात, सामन्यात ही हेडलाईन आहे, लोकमतमध्ये भाजपामुळे देशाची जगात नामुष्की, घनाघात, आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हातात काम देणारे। तर किती जणांना काम दिलं माहीत नाही, ते तुमच्याकडून माहिती घेऊ म्हणून पत्रकार परिषद आहे की किती लोकांना कामं दिली। ठाकरे मातोश्री दोघांना काम मिळालं ते मला माहिती आहे, उद्धव ठाकरे काम नव्हतं, काम मिळालं। आदित्य ठाकरे त्यांना पण, नाहीतर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा एन्व्हायरमेंट बघा, वातावरण कसं आहे ते का। लोकसत्तामध्ये कुठे नेऊन ठेवला देश माझा, अरे महाराष्ट्रात चिंता करा ना, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा, कुठे नेऊन ठेवला। आज राज्य आत्ता बजेट जो मांडला अजित पवारांनी, 89,000 करोड राजकोषीय तूट आहे, 24 करोड महसुली तूट आहे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र। आज शेतकऱ्याला निवडणुकी अगोदर मोठमोठ्या घोषणा, 50,000 नुकसान भरपाई दिली पाहिजे, 5 पैसे तरी दिलेस का। तर हे सर्व अशा हेडलाईन आहेत हे जे सकाळमध्ये, दुपारी बोलतोय मी पण सकाळची बातमी आहे। तीनपाट प्रवक्त्यामुळे देशाची नाचक्की, मुख्यमंत्री ठाकरे यांचा भाजपवर घणाघात। आता घणाघात कुठे शब्द वापरतात ते मी पत्रकारांना सांगायला नको, उद्धव ठाकरेचं भाषण आणि घणाघात
शिव्या देणे आपल्याकडे, लोकांचा अपमानित किंवा अनपार्लमेंट वर्ड जेवढे यूज करायचे तेवढे त्यांनी केलेले आहेत. सांगा मला तुम्ही, हे असे कुणा? आता मोदी आमचे पंतप्रधान नाही, देशाचे पंतप्रधान नाहीत, बीजेपीचेच नाही. बीजेपी सरकार यांनी स्वतः आधी मराठवाड्यात जाऊन मराठवाड्यासाठी काय केलं ते सांगितलं पाहिजे. बा कार्यक्रम काय, वर्धापन दिन पक्षाचा, पक्षाने जनतेला काय दिलं सांगा. ज्या त्या ह्याला गेले होते कार्यक्रमाला, त्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम होता त्या औरंगाबादच्या कार्यालयाचा वर्धापन दिन, आणि त्या वर्धापन दिन बोलताना तिथे पाण्याचा प्रश्न काढला की आधी पाणी द्या. आता मोदी साहेबांनी घर तिथे नळ ही योजना कोणाला दिली आणि किती कनेक्शन, लाखोने करोडो कनेक्शन दिली. 80 कोटी गरिबांना धान्य द्यायचं काम आजही चालू आहे. अशा 16 योजना 8 वर्षात मोदी साहेबांनी दिली. अरे तुम्ही या इथे औरंगाबाद बोलत होतात, त्या औरंगाबादची पाणी योजना 18 डिसेंबर 2020 उद्घाटन यात माशांनी केलं, ते विसरता झाली वयामानाप्रमाणे. आणि ती योजनेला स्थगिती पण त्यांनीच दिली नंतर मुख्यमंत्री झाल्यावर. मुख्यमंत्री नसताना उद्घाटन केलं, मुख्यमंत्री झाले त्या योजनेला स्थगिती दिली. किती होती? 1680 कोटीची योजना पाण्याची, पिण्याचं पाणी देण्याची. कास्ट ते दिली जरा सुभाष देसाईनं मला विचारा. कारण 1680 कोटीच्या टेंडरला स्थगिती दिली कारण सुभाष देसाईचा मुलगा डील करत होता. 22% कमिशन मागितलं, तो कॉन्ट्रॅक्टर बोलला माझी ताकद नाही, मी एवढे पैसे नाही देऊ शकत, आणि 22% पैसे दिले नाही आणि म्हणून स्थगिती आली. लोक आज कळशी कळशी पाण्यात तरसत आहेत औरंगाबादचे, उद्रेक आहे आज पाण्याच्या प्रश्नावर. मुख्यमंत्री गेले बरं, तुम्हाला अमुक दिवशी एवढ्या दिवसात पाणी देऊ म्हणाले का? नाही, नाही म्हणाले. उलट सांगतात केंद्राने द्यावं, यांनी द्यावं, आणि तुम्ही कशाला जागा अडून बसलात पिंजऱ्यात मातोश्रीच्या? काय मुख्यमंत्री आहो, कॅबिनेट नाही जाय जात, मंत्रालय जात नाही, आणि उगाच बडया मांडतो. हिंदू होतो हा शब्द त्यांनी उच्चारू नये, माझा आक्षेप आहे. या हिंदुत्व शब्दावर त्यांनी भारतीय जनता पक्षाची अनेक वर्षाची युती यांनी तोडली कारण त्याला मुख्यमंत्री पद पाहिजे होतं. आणि मुख्यमंत्री पद कशाला? पैसे मिळवायला. काय दिलं हो सैनिकांना सांगावं? काय झालं? सैनिक सोडणार नाहीत अमुक. अरे मग तू सैनिकांना तू तरी काय दिलं? भेट तरी देतोस का? आमदार मंत्र्यांना तरी भेट देतो मुख्यमंत्री? तो भेट देऊ शकत नाही तो सैनिकांना हे करू, सैनिकांनी हे करतील, अमुक करतील. स्वतः आणि स्वतःचा मुलगा हे सोडून आणि त्यांचे नातेवाईक जवळचे, कोण सत्तेचा फायदा कुठल्या मराठी माणसाला, महाराष्ट्राच्या नागरिकाला, सैनिकाला मिळाला हवं यांनी सांगावं या विषयावर. बोलतात कधी म्हणा? पाणी पुरवठा योजनेत उशीर केला तर ठेकेदाराला तुरुंगात पाठवणार. वा तुमचं आम्ही हे काढतो होतं म्हणजे जास्त दिवस सत्ता नाही आहे, तर हे सगळं टेंडर आणि 22% बाहेर पडतील. आता हे म्हणणार आता सुभाष देसाई साहेब आम्ही हे करू ते करू, राहिलात कुठे हो? आमदारची तिकीट पण नाही मिळाली आणि हे खातो ते चालवत नाही, मुलगा चालवतो, सगळे पैसे टक्केवारी जमवतो हा, MIDC चे प्लॉट विकतो हा, आणि यानं हे शोभत आहे बोलायला. आणि म्हणून एक कंत्राट आणि औरंगाबादच्या लोकांना पाणी हे देऊ शकले नाही, त्याला कारण यांची टक्केवारी यांना मिळाली नाही.
एक दुसरं एक वाक्य ते म्हणाले, नेहमी नुसते भावनिक अर्धवट माहितीच्या आधारे वाक्य टाकतात. आधी संभाजीराजेंना अभिमान वाटेल असे शहर करू उद्धव ठाकरे आणि मग संभाजीनगर नामांतर करू. किती वर्ष झाली, 2.5 वर्ष संभाजीनगर झालं नाही. ही घोषणा किती वर्ष झाली, केलं नाही. आता म्हणतात आधी आम्ही शहर सुधारू. मुंबईचं काम, मुंबई बकाल कोणी केली, किती वर्ष सत्ता आहे मुंबईत, नवीन काय केलं. मुंबई जागतिक कीर्तीचं शहर, मुंबई देशाला आर्थिक पुरवठा करणारं 33-34% आर्थिक तिजोरीत भर टाकणारं मुंबई शहर काय मुंबईत बनवलं. या महानगरपालिकेत, या देशात कुठे नसेल भ्रष्टाचार सरकारी सेवेत, हा यांच्या महानगरपालिकेत आहेत. एक स्टँडिंग कमिटीचा चेअरमन प्रिय यशवंत जाधव, त्यांचा प्रिय माझा नाही, एक सर्वसामान्य म्हणजे एक सारा नगर सेवक चेअरमन केला. अहो घरं 100-100 कोटी आढळतात. आज सिंधू आपल्या महाराष्ट्रातल्या गोरगरबाच्या घरी 100 रुपये मिळणार नाहीत, त्यांच्या घरी 100 कोटी मिळाले. त्यात काही लोकांना दिलेल्या गिफ्ट पण आल्या. हा गरीब मातोश्रीला अर्थ पुरवठा करणारे गरीब. आणि ते म्हणतात आधी आम्ही शहर सुंदर बनू, स्वच्छ बनू, निरोगी बनू. अरे मुंबई बनू शकला नाही एवढे वर्ष महानगरपालिका असून. संभाजीनगर काय बनवता सांगा तरी, संभाजीनगरचा बजेट किती आहे, विकासाला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आहे सांगा, बोला ना. म्हणा काय माहिती आहे ना हो, राज्याच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काय होते, एक्सपेंडिचर काय आहे, एकूण पैसे जम रिसोर्सेस किती जमा, एक तरी काय माहिती आहे. पहिल्या वर्षी देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम आल्या होत्या एक कॉन्फरन्सला, तुमचे आठवत असेल, पेपरमध्ये छापली बाती, फोटो तर आला होता. त्यात त्यांना जेव्हा एक प्रश्न विचारला पत्रकारांच्या समोर की महाराष्ट्र के बारे में आप मुझे जानकारी दीजिए, निर्मला सीताराम म्हणाल्या हे म्हणतात मला बजेट बिजेट काय कळत नाही, तुम्ही जे काय तुम्ही करता मला काय माहीत नाही, हे अधिकारी आहेत यांना विचार. अरे राज्याचा मुख्यमंत्री एवढा अज्ञानी मुख्यमंत्री नाही पाहिला. हे शब्द त्यालाच लागतात हो, तिनपट बिनपट मिळून असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात तिनपट मिळाला, आमचं दुर्दैव आहे हो. बाकीचे मुख्यमंत्री मी बघतोय तामिळनाडू असू द्या, गुजरात असू द्या, कुठे चाललं आहे गुजरात तामिळनाडू, छोटी छोटी राज्य बना, त्यांचं पर कॅपिटल इन्कम किती, 4.5 लाख, गोव्याचं 4.5 लाख आहे, एक नंबरला आहे देशात. आणि आमचं काय, आत्ता 2 लाखाच्या आत आहे, सिंधुदुर्ग आमचा पुढे आहे 2.25 लाख आहे पर कॅपिटल इन्कम. याला बोलायची नैतिकता आहे काय बोलायचं म्हणून. BJP नाव नको घेऊ रे, RSS नाव घेऊ नको, तुझी गुणवत्ता नाही हा शब्द माझी मी चुकून बोललो, पात्रता नाही या व्यक्तीची. RSS BJP त्यांचं काम कार्य कर्तृत्व नेते अरे जवळपास नाही आहेस तू 1% पण. काय पुशार का बाकीच्या ना मारतो, हे असे आहेत तसे आहेत. आत्ता एक बातमी येते औरंगाबादमध्ये BJP कार्यावर हल्ला, बातमी आली मुंडे समर्थकांनी केला आणि पोलिसांनी पकडलं होते शिवसेने. तुम्ही चुकीचं काय मिसगाईड करू नका म्हणून ॲडव्हान्समध्ये सांगतो, ही पोलिसांची बातमी आहे ऐकू नाही तर गुडविल निर्माण करायला द्याल BJP BJP कार्यावर अमुक तमुक. सध्या मी बातम्या ऑब्झर्व करतोय काय बोलत नाही, कधी वेळ येईल बोलेन. आपण म्हणतो ना सिंधुदुर्ग, असं एक मराठीत म्हण आहे, जिथे पिकलं तिथे विकलं जात नाही. आम्ही ह्या अवस्थेत आहोत, आम्ही विकले जात नाही,
आम्ही पिकवतो, अभ्यास करतो, हे करतो, सगळ्यांशी बांधतो, सरकारशी बांधतो आणि जे काय ते आणायचा प्रयत्न करतो जिल्ह्यात. मी आलो तेव्हा या जिल्ह्यात पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न 35,000 होते आणि आता 2,25,000 आहे. माझ्या विरोधकांनी एखादी शाळा, एखादी बालवाडी, एखादं कॉलेज काय केलं दाखवा, एखादी फॅक्टरी. आणि मी एवढंही करून काय विरोधकाच्या का राणेंनी काय केलं, तुम्ही हेडलाईन कारण तुमचं खप वाढतो ना. राणेंनी काय केलं दिसते रस्त्याने जाताना. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्र्यांना घेऊन मी गेलो तेव्हा रस्ते विकास होते चव्हाण त्यांच्याकडे आणि हा हायवे चौपदरीला परवानगी मागितली. आपल्यासारखा इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे दाखवा. आता या 3 वर्षात झाले रस्ते खराब 2.5 वर्ष. आणि मग हा जो बोलतोय ना नामांतर करू, नामांतर काय करतो तुमचा शब्द संभाजीनगर, त्या मला असं म्हणायचं आहे की नको तिथे लक्ष लोकांचे वळवण्यासाठी ही अशी भाषणं चालू आहे. बोला ना म्हणा, आम्हाला ऐकू दे. राज्य विकासाच्या बाबतीत कुठे आहे, उद्योगधंद्यामध्ये कुठे आहे, रोजगार निर्माणातही मुलं 12वीचा रिझल्ट आला, ही काही मुलं कॉलेजमध्ये जातील, काही नोकऱ्या पाहतील. कुठे नोकरी आहे तो इंजिनियर वगैरे MBA वगैरे होतात मुलं, नोकऱ्या सांगा कुठे. त्यावर तुम्ही पण देत नाही काय. या जिल्ह्यातल्या या बेकार लाखोंनी मुलं आज एवढा कोकण अव्वल दर्जाचा, इथल्या मुलांना नोकरीचा का नाही बोलत राज्य सरकार, का नाही करत. ए आता ज्यांना तिकीट नाही ते सुभाष देसाई काय आम MIDCची अवस्था आहे हो, का नाही लिहित तुम्ही लोक सगळे. म्हणजे माझाच प्रश्न आहे का हा. मग राणेंविरुद्ध लिहायचं ते पण काम एका पत्रकारानं विचारलं का तुम्ही नाही. दादा आमच्या संपादकाचं म्हणणं की राणेंची हेडलाईन दिली कशीही असो, एक तर माझं चांगलं लिखाण पेनच हलतं आपोआपच आणि खप वाढतो म्हणे. अरे तुम्ही खप वाढतो माझ्यावर टीका का घे करता, हे पत्रकारांचं ओपिनियन आहे. तर मला असं म्हणायचं आहे हे जे तुमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे बकवास भाषण, बकवास आकसाचं भाषण, द्वेषाचं भाषण, स्वतःच्या हाताने काय होत नाही, अद्याप 2.5 वर्षात मर्दपणा किंवा त्यांच्या आयुष्यात मी जेवढा त्यांच्या आयुष्यात आलो तीच 39 वर्ष आणि आत्ताची, कुठे मला मर्दपणा कामात कर्तृत्वात दिसला नाही. असे माणसांना आमच्या मोदी साहेब, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही काय काम केलं दाखवा, कुठे जे काय केलं. अरे एवढं मोदींनी मी सांगितलं 16 योजना जाहीर केल्या आहेत सगळ्या वर्गाला. आता माझ्याकडे एक नवीन योजना येते माझ्या डिपार्टमेंटशी संबंध आहे, 12 बलुते दर तिथं मी सांगायला तुम्हाला माहिती आहेत. त्यात सांबार आहे, न्हावी आहे, सोनार आहेत, कुंभार आहेत, सगळे पण त्यांच्यासाठी एक योजना आता येते. अजून कॅबिनेटसमोर यायच्या अगोदरच सांगतो, खरं सांगू नाही तरी पण, की यांना त्यांच्या कुंभार असेल त्याला ट्रेनिंग द्यावं, त्याला लागणारं उद्योगासाठी प्रशिक्षण घेऊन झाल्यावर त्याला कर्ज द्यावं, त्याला उद्योग उभारायला द्यावं आणि त्याचं मार्केटिंगचं मार्गदर्शन करावं. हे सगळ्या गोष्टी या योजनेत येत आहेत. या सगळ्या 12 बलुतेदारांना उद्योजक बनवणं आणि चांगल्या क्वालिटी वाईज माल निर्माण करणं, फर्निचर असेल चांगल्या क्वालिटी, त्या लागणाऱ्या मशिनरी, टेक्निक, टेक्नॉलॉजी हे सगळं सरकार पुरवणार, केंद्र सरकार, राज्य सरकार नाही. आज बरेच मानधन या सरकार दिलं जात नाही आहे पैसे नाही म्हणून, पगार वेळेवर जात नाही आहे. BST चे 140 कामगार आपल्या मागणीसाठी एस टी आत्महत्या केल्या. तुम्हाला काही निघणं आपल्याकडे सरकार म्हणजे काय, मला काही वृत्तपत्रावर म्हणायचं नाही. 140 जण गेले, कोण आठवणी नाही काढत.
कोरोनामध्ये जे लोक कोरोनामुळे गेले त्यांची मुलं बाळार आहेत, त्यांच्या मुलाबाळाची चिंता पंतप्रधानांनी केली, परवा त्यांच्यासाठी योजना आणि पैसे दिले. इकडे पण मी गेली ना, 1.5 लाखाच्या जवळपास महाराष्ट्रात माणसं कोरोनामुळे गेली. काय दिलं या सरकारने? खाली बडबड बडबड करतो. अरे जो माणूस मंत्रालयात जात नाही, कॅबिनेटला जात नाही, विधानसभेत बसत नाही, त्या माणसाला महाराष्ट्राबद्दल बोलायची काय अधिकार आहे? हे अडून बसलं आहे मुख्यमंत्रीपद. कसं लोकांना उल्लू बनवतात? काल तिकडे गेले, मी मुद्दाम व्हिडिओ मागून घेतला आणि पाहिला. ते असे आले खुर्च, अरे मला अशी खुर्ची, अरे आम्हाला माहिती आहे खुर्ची कुठे बनवली, त्याचा खर्च काय, एक विशिष्ट खुर्ची, कारण बसायला होत नाही ना. ज्या माणसाला 20 मिनटं चालता येत नाही तो माणूस मर्दपणाच्या गोष्टी कशा काय करू शकतो? आणि त्याच्या वतीने संजय राऊत कसं काय प्रिंट करतो? 20 मिनटं चालू शकतो, नॉर्मल खुर्चीवर बसू शकत नाही. आणि अरे माझ्यासाठी अशी खुर्ची काय उल्लू बनवतो, तसं काय मुद्दा म्हणून ठेवली आहे. राजे महाराजांची विशिष्ट खुर्ची असते ना. एवढे वर्ष आता अयोगान मंत्रीपद जाईल तेव्हा हे वाक्य बोलणार नाहीत, मग काहीतरी वेगळं बोलतील. पण काल बोलले, नारायण राणेंना सोडलं नाही, तुंगारची हवा खायला लावली. कधी होतो मी तुरुंगात? 1.5 वर्ष तर नव्हतो. केस टाकली, ठीक आहे. काय होऊन केस टाकली? मी म्हणालो, अरे ज्याला या देशाचं अमृत महोत्सव माहीत नाही, स्वातंत्र्य दिनाला किती वर्ष आली माहीत नाही, तो नागरिक होऊ शकतो का भारताचा? आणि मुख्यमंत्री नाहीच नाही. तर मी म्हणालो, मी त्यावेळेला असतो ना, त्याने आपल्याला माहीत नाही म्हणून सेक्रेटरी माहिती मी कानफडात लावली असती पास्टमध्ये भूतकाळात. आता लावणार मला ना असतं, क्राईम झालं असतं, मला पण कायदा कळतो ना. मी प्रॅक्टिकल कायद्यातला माणूस आहे. काय कळलं का तुला माझं वाक्य? तर ते आम्हाला काय शिकवतं? आणि हे सांगत सोड, तुरुंगात हवा खायला वगैरे नाही. बरं, ही खोटी केस अख्ख्या महाराष्ट्राने देशाला माहिती आहे खोटी केस. आता आम्ही खरे हे जे म्हणतात ना, ते मगाशी एक वाक्य शोधतो, काय होतं ते बीजेपीच्या कायला म्हणाले ते कार्टी. आता त्यांच्या कार्ट्यांना खरंच जेल दाखवणार आहे. आम्ही चाललो आहे शिष्टमंडळ अमित शहांकडे. सुशांतच्या केसचा कार्टी जेवढी होती ना, सुशांत एक कलावंताची मर्डरला जी कार्टी होती, त्या कार्ट्यांना जेल आम्ही दाखवणार. दिशा सारियन तिच्यावर अत्याचार करून तिला वरून फेकून दिलं, तिचे आरोपी ही जी कार्टी होती त्यांना आम्ही जेलमध्ये पाठवणार. ही पूजा चव्हाण ना, बरं, पूजा चव्हाण त्या बिचारीला फसवलं, अत्याचार केले, हत्या केली. कायदा सुव्यवस्था कुठे आहे हो? पोलिसात गुन्हे करतात हे वाजे कोण? शिवसेनेच्या कार्यालयात बसून IT काम करत होते, सस्पेंड होते तेव्हा. मुकेश अंबानीच्या देशातला सगळ्यात मोठा उद्योजक, त्याच्या बंगल्याच्या बाहेर गाडी, त्याचं स्फोटकं. आणि अशा माणसाला खात्यात घेतलं उद्धव ठाकरेंनी, खात्यामध्ये घेतलं, त्याला परत पोस्टिंग दिली क्राईमसारख्या ठिकाणी. काही गुन्हे घडताना हे वाचे साहेब साक्षीदार होते, मला सगळं माहिती. आता बघू कोण जेल हवा खातो आणि काय. या सुभाष देसाई मुलगा हा दलाल आहे MIDC. जेवढी जेवढी MIDC जागा विकली आणि प्रकरणात पैसा खालाय ना, ते नाही येणार एकदा सगळं बाहेर पडणार. आता हे घेणं काय परत सत्ता नाही, पण एक पक्ष सरकार आहे का, 56 आमदारावर मुख्यमंत्री झालेले आहेत, 56 असे जोसात की मग 145 निवडून आणले असे. साहेबांची इच्छा पूर्ण केली, साहेबांनी गद्दारी करून इच्छा पूर्ण कर कधी सांगितलं नसतं, ते त्या विचाराचे नव्हते. मी मुख्यमंत्री झालो ना, मी त्या उद्धव ठाकरे होते, उद्धवला नाही मुख्यमंत्री केलं, मला केलं सैनिकाला.
आणि हे रोज उल्लू बनवतात सैनिकांना, आम्ही सैनिकांना आता मुख्यमंत्री बनवणार? बरेच बिचारे दोघं तिघं आहेत, फाय स्टारचा खर्च करतात आमदाराचं राहायला, पण कधी त्यांना मुख्यमंत्रीपद अजून मिळालं नाही. त्यामुळे फसवा फसवी हा यांचा धंदा झाला आहे. यात शिवसैनिकांचा काही दोष नाही, काय शिवसैनिकांचा दोष नाही, ते बिचारे आहेत तसे आहेत. फक्त ठराविक हातावर मोडण्या एवढे जे आहेत ना नेते, पार्टनरशिप बोलून प्रोजेक्ट करतात ते आहे. त्यापेक्षा एकाचं नाव येतं अनिल परब, तो लवकरच आता जाईल योग्य रीतीने जेलमध्ये, कुठलं ठेवत आहेत माहीत आहे. काही नातेवाईक यांच्या ऑस्ट्रेलियात गेले, का पळवले, काय संबंध आहे, ईडी सरकारी यंत्रणी नाव का घेता, ते साधू संतांना देवळातून आणून बंद नाही करत आहे. ज्यांनी अफरातफरी केल्या, पैशाचे गैरव्यवहार केले, असे जमिनी घेतल्या ब्लॅकच्या पैशाने, त्या ना. आणि आता ऑस्ट्रेलियात आहेत पलायन करून, बोला ना म्हणा या विषयावर. सुशांतच्या केसबद्दल बोला, दिशा सारियांबद्दल बोला, पूजाबद्दल बोला, का तोडबंद म्हणजे हे का टीका करता? तुमची लायकी तरी आहे मोदींचं नाव घ्यायची? नाही लायकी यायची. आयुष्यात काय केलं कोणासाठी? आपण मालवणीत म्हणतो कोणाच्या करंगळीवर पण काय नाही केलं याने, ती म्हण सांगणार नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि उगाच बडाया मारतो, काय शून्य, कुठले कामाचा माणूस नाही ते मी सांगेन, फक्त बकवास. साहेबांच्या नावावर मध्ये ते म्हणून म्हणतो की मी नुसता आलो असतो ना उद्धव ठाकरे, तुम्ही आला नसतात, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आलं म्हणून आलात. अरे कबूल तेवढं तरी केलं, उद्या बाळासाहेब काढ रस्त्याने केलं, कोण नमस्कार पण नाही करणार, बघणार पण नाही, बघण्यासारखं पण काय नाही. आणि म्हणून हे सगळे फोटो बिटो टाकून पत्रकार खप वाढवायला महाराष्ट्र टाइम्स सारखा वृत्तपत्र. नेहमीची वाक्य, शिवसेना ठाकरेंची शिवसेना, मातोश्री बनली बाकी नाही. वाघ काय, वाघाचं उगात बदनाम करतो, वाघात एक गुणधर्म नाही. वाघ वाघ म्हणजे चालणं, म्हणजे जे का आर बी आर सगळं मावसच. वाघ काय गवत खात नाही हो, माझे वाघ. आणि आत्ता कारभार करताना ऑस्ट्रेलियाला पाठवताना तेव्हा वाघ नाही सापडले सैनिक, तेव्हा नातेवाईक. अलिबागला जमिनी नाही सैनिकांना घेऊन दिल्या, तेव्हा नातेवाईक. आमचे हिंदुत्व, मग मुख्यमंत्री होताना राष्ट्रवादीवर गेले, हिंदुत्ववादी पक्ष आहे का? काँग्रेस हिंदुत्ववादी पक्ष आहे का? BJP हिंदुत्ववादी पक्ष, सोडसुटी दिली आणि गेले का? त्याला मुख्यमंत्रीपदाचं गाजर दाखवलं, गेले. अशा स्वार्थी माणसांनी बोलूच नाही या विषयावर, ही त्यांचीच वाक्य सांगतो आहे मी. आम्हाला हिंदुत्व शिकू नका, कुवत नाही शिकायची. मी तर म्हणे शिकवेल कोण, कशाला पुढे जाईल शिकवायला, कळतच नाही माणसाला विषय, त्याला काय शिकवायचं. बाबरी पाडली तेव्हा आमचे सावे तिथे होते, तुमचं बोला ना, दुसऱ्यांची नावं कशा, तुम्ही होते का बाबरी पाडताना, गेले तरी होते का? बाबरी पाडल्यावर देवेंद्रजींची पळापळ झाली हे पाहिलं होते तिकडे, देवेंद्र कसे पळतायत बघायला होते. मातोश्री बाहेर पडत होते का त्या क्षणी? बाळासाहेबांचे वचन संभाजीनगर हवेत, वचन दिलं यांनी. साहेब यांच्याकडून कुठलं वचन घे, मी असेपर्यंत घेत नव्हते. काय माहिती आहे काय, कधी मातोश्री बाहेरच पडले नाही हो, वचन कसलं? शिवसेनेचा नेता म्हणून कार्य सांगा हो, एवढ्या वर्षात काय काम आहे, कोणाला काय दिलं? एक वृद्ध भेटलीमध्ये कार्यकर्ती जुनी, तिच्या घरी गेले, कुठल्या तरी मीटिंगला गेले नाही, आणि बाजूला कलानगर गेले. मग ती रडा लागली, बाबा मला घर नाही, मी अशी राहते वगैरे. हां मी बघतो, का नाही घर दिलं मुख्यमंत्रींना? मुख्यमंत्री नाही घर देऊ शकत नाही, एक सिंगल छोटंसं झोपडं जरी बांधून दिलं असतं राहिलं असतं,
बरं ती आणि एक आयुष्य ती बाईने शिवसेनेत घालवलं, वृद्ध झाली होती, कोण नव्हतं तिला, आणि बडाया ह्याच्या मारतात, वचन पूर्ण करतो. आक्रोश सत्तेसाठी आहे देवेंद्री, याचा जल आक्रोश सभेत जंगल सफारी सुरू करू के काय कुठे रे. यांचा आक्रोश सत्तेसाठी आहे म्हणजे देवेंद्रजींचा, त्यांचा जल आक्रोश सभेचा रेफरन्स जंगल सफारी सुरू करू, या गोष्ट काय करू शकत नाही असं त्यांचं आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे वृत्तपत्रकारांना, हा महाराष्ट्र आज देशातल्या अन्य राज्याच्या तुलनेत किमान 10 वर्ष मागे घेऊन गेलेले आहेत. विकासाचं ज्ञान नाही, कर्तव्याची जाणीव नाही, अर्थसंकल्पाचं गंध नाही, गद्दारीमुळे मिळालेल्या पदाचा दुरुपयोग उद्धव ठाकरे करत आहेत. 2.5 वर्षाच्या राजवटीत त्यांनी एकच काम केलं ते तुम्हाला सांगावं लागेल, नारायण राणेच्या घराला नोटीस दिली, परवानगी घेऊन महानगरपालिकेची कंपल्सरी सर्टिफिकेट घेऊन मी घरात गेलो, प्लॅन सँक्शन आहे सगळं असतानाही या गच्चीवर झाडं लावली, म्हणजे तो ग्रीन झोन सोडायचा होता, त्यामध्ये मी झाडं लावली, कोकणात तीच लावली, पडवळ बिडवळ शिराळे अशा भाज्या लावल्या, ते सर्व बेकायदेशीर ठरून नोटीस दिलं हे एकमेव काम. ही नोटीस कोर्टात आता आहे, कोर्टाचं जे काय असेल ते मी पाहिन. मी पण राजकारणात आहे, मी पळकुटा नाही, मी मर्दानकी शिवसेनेत असताना सिद्ध केली आहे. बाळासाहेबांचं अनेक नेत्यांनी माझं कौतुक केलेलं आहे, मर्दानकीचा ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही, आणि त्यामुळे BJP ला धमक्या आणि BJP च्या नेत्यांना एक जर चुकीचा किंवा टीकात्मक काही बोललात तर त्याला उत्तर तर मिळेल, आणि त्या उत्तराला जशास तसं नाही त्याच्यापेक्षा जास्त तीव्रतेने उत्तर मिळेल एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे आज अधिकचं काही न बोलता माझं त्यांच्या कालच्या भाषणाच्या तीनपट भाषणाच्या भाषणाला माझं उत्तर आहे. विचारा तरी बोल, तू कसा नाही बोलला, तिथे भाजपचा दोष आहे का? शिवसेना विरोध करते, काँग्रेस विरोध करते, राष्ट्रवादी विरोध करते. पहिलं कोण बोललं, कोण विरोध करते? भाजप पण विरोध करते, हा टोल घ्यायला भाजप पण विरोध करते, हा शिवसेनाही करते, काँग्रेसही करते. हे भाजपचा विरोध असेल ना आम्ही समजू, कारण शेवटी केंद्र सरकारची ती योजना आहे. आणि आपल्याला हे सांगतो, ही महाराष्ट्रातच शिवसेना BJP चं सरकार असताना टोल आला, नितीन गडकरी तेव्हा मंत्री होते, त्यामुळे सरकारचा विरोध आहे ते समजून घेऊ. जेव्हा आम्हाला दळणवळणसाठी रस्त्यासाठी जो निधी पाहिजे होता, नॅशनल हायवे पुरतंच बोलतो आहे मी, तेवढा निधी कुठल्याच बजेटमध्ये येणाऱ्या 50 वर्षात करू शकलो नसतो. 50 वर्षानंतर जे रस्ते होणार होते ते आज रस्ते होत आहेत, कळलं ना? त्यामुळे सरकारचं ते धोरण हे ठरलं पहिलं महाराष्ट्रात, तेव्हा शिवसेना होती त्या सत्ते, तेव्हा हे झोपले होते काय? आता राहिला शिवसेनेचा प्रश्न, पहिलं टेंडर कोणी टाकलं सांगा, नाव सांगा, तुमचे मित्र आहेत ते, मला माहिती आहे तुम्ही कुठे भेटता ते. हां मला प्रत्येकच लोक, अरे मी 1 नंबर IB पेक्षा मी पुढे आहे. हां विनायक राऊतने टेंडर भरलं, मग तेव्हा माहीत नव्हतं का जन सिंधुदुर्गातल्या लोकांना सोडायला पाहिजे त्याच्यातून? डबल भूमिका तुम्हाला चालते हो,
बरं या विनायक राऊत एखादी बालवाडी सुरू केली गाव जिल्ह्यात, एखादी बालवाडी, एखादी शाळा, एखादं कॉलेज, एखादं हॉस्पिटल, एखादं निराधार मुलांचा आश्रम, वृद्धाचा काय केलं दाखवा एवढ्या वर्षात काय मला कळत नाही. जिथे तिथे डोकं विमानतळाच्या वेळेला मी बेइज्जत केली त्या मुख्यमंत्र्यासमोर, तुम्ही ऐकले ती, मला हात मानून जमीन घ्यायला एअरपोर्टचा विरोध करत होता आणि तिथे विमानतळ उद्घाटनाला माईक हातात घेऊन असे डबल याची माणसं तुम्हाला आवडतात. दहावीला नाही, मला तो प्रश्न मी संबंधित मंत्र्याशी सरकारशी बोलल्याशिवाय मी काय कॉमेंट्स करणार नाही. कारण असं आहे, नुसतं उत्तर लोकप्रियतेसाठी देणं वेगळं आहे. राज्यात एक नियम, देशात एक नियम, आणि सिंधुदुर्गात दुसरा नियम येणार नाही. तुम्हाला विकास पाहिजे असेल तुम्हाला सांगा, गल्लोगली आपण रस्ते नेले तेव्हा का नाही बोलले साहेब पांदित का डांबर टाकता, तेव्हा का नाही विचारलं मला. आपल्याकडे अनेक गावात पांदीपर्यंत रस्ते झालेले आहेत. आता इथे जेवढे पैसे लागणार विकासाला, ज्या ज्या गोष्टी आपल्याला आणायच्या त्या गोष्टीला पैसा खर्च करायचा का आपण टोलवर. मी याचा अभ्यास केला नाही. हा टोल रद्द झाला तर जिल्ह्याला येणारे दळणवळणाचे पैसे कमी होणार, कोण सोडत नाही. एक्झाम्पल कोल्हापूरला तुम्ही बघा, आता कोल्हापूरला पूर्वी येणारे पैसे आणि टोल बंद केलेले पैसे तुम्ही पहा. शेवटी सरकार म्हणजे कोण रे, आपल्याच पैशातून सरकार खर्च करते ना. याने ते पण चालून एकूण 90,000 कोटी राजकोषीय तूट आहे, कधी भरून काढणार. महसुली तूट 24,000 कोटी आहे, 6 लक्ष कोटी कर्ज आहे, 6 कोटी. उद्धव सर लिहून दाखव 6 कोटी आकड्यामध्ये. 50,000 कोटी नुसतं व्याज जातं, 50,000 कोटी राज्याचं. ही स्थिती तुम्ही सांगायला पाहिजे लोकांपर्यंत, ही अवस्था आहे राज्याची. काय शिवसेना इथे 4 लोक आहे, काय ना बजेट बिजेट कळतं, रिसोर्सेस काढतात, पैसे येतात कुठून जातात कुठे. सांग तू, आपण संधी दिला पाहिजे. सर्व पत्रकारांच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज अनेक विषयावर एक माजी खासदार आहे, आता नाही ना, माजी आहे, माजी ते त्यांनी सांगितलं, मी 15 वर्ष खैरे खासदार होते तरी पाणी प्रश्न सुटला नाही. शहरात 7 दिवसात एकदा पाणी येतं औरंगाबाद. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गर्जना करायला लागली, घणाघात कोणावर, अरे हात वर कधी केला आहे काय हे असं करतात. तुम्ही कुठे मीटिंगला गेले, अजून द्या, अरे किती घेशील तू अजून. पण असं हाताचं काय अर्थ कळ, वाक्य काय वेगळे उच्चारतात आणि हात दोन्ही बाजूला. अनेक वर्ष पाहतोय मी वायगणकरांवर जाऊन विचारले, बाबा हे काय असतं, किती मागते आहेत, अजून भरलं नाही का मातोश्री. मला ते हाताचं काय कळलं नाही, तुला कळलं नाही. विद्रुपीकरण करून घाईघाईने नाही, रस्ते चांगले नाही हे मी मान्य करतो. अरे मुख्यमंत्री म्हणतोय, कबुली देतो रस्ते चांगले नाहीत, मग कशाला खुर्चीवर बसलाय, बसता येत नाही तरी, चालता येत नाही तरी.
हे मुद्दाम हेडलाईनची वाक्य देतोय मी तुम्हाला शोधायला नको म्हणून. त्यांना देईन मी, आहेत ना, नाहीत तर मी देतो ना. अरे याच्या कॉपी काढा दे सगळ्यांना. हे बघ सोडाय सगळ्यांनी दे. कोणा 300 कंत्राटी वैद्यकीय आणि कंत्राटी कामगार हा एनएचएम नॅशनल हायवेचे एनआरएचएमचे 300 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामगारांना एकाच वेळी कमी केलेलं आहे राज्य सरकारचे. काय झालं मेडिकल कॉलेजच्या बांधणीमध्ये, मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या नादामध्ये आता त्या लोकांना त्यांनी तिथून काढलं. कुठलं कॉलेज आपलं हे जे, मला काय म्हणायचं नाही, व्यवसाय करावा. मी काय त्यांच्यासारखा इथे राहतानी करावं ना, चार पैसे मिळवाय मुलांनी कुठं नाही म्हणतो. टेंडर आला तर त्यांनी करावं. एका बाजूला टेंडरसाठी अर्ज करायचा, दुसऱ्या बाजूला विरोध करायचा. ही डबल भूमिका तुम्हाला बघा पसंत पडते का. जिकडे तोंड घालतो लायकी तर शून्य आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस आहे. भाजपचे महाडी रिंगणामध्ये आहेत, संजय पवार. काय बोलू सांगता? काय नाही, ते सांगायचं नसतं. 10 तारीख उद्याच आहे ना, उद्या एक तुम्हाला सांगतो, त्यातले युक्तिवाद बाहेर जाहीर करायचे नसतात. चमत्कार कशाला, आमची ताकद आम्ही दाखवू. याचं सांगायचं नसतं रे, तू लहान आहेस अजून, याच्यात आमचं आयुष्य गेलं. शिवसेना आली म्हणजे घाबरतात ना, त्यांचे पोलीस विश्वासार्थ नाही ना. आता वाजे साहेब हे झाले ना माफीचे साक्षीदार, किती लोकांचं काय काय करणार आहे त्याच्यामुळे, म्हणून हे चाललंय. नाही, आमच्याशी टक्कर कोण देऊ शकत नाही. बीजेपी 303 खासदार आहेत लोकसभेत, काट्याची टक्कर काय देणार. आणि शिवसेनेत काटे बिटे राहिले काय नाहीये. आता मखमलीची घरात कार्पेट बघा तुम्ही, ते काय राहिले नाही. लोकांसाठी लढणारे, मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी उद्धवला काय संबंध काय कुठलं. शिवसेना घड जतन घडत जी शिवसेना घडली, त्यात उद्धव ठाकरे कुठे घराच्या बाहेर तरी पडला का. 92 दंगलीची रेफरन्स देतात, हा घराच्या बाहेर तरी होता का मुख्यमंत्री. तुझं संपलं का? हां, काय मग देऊ, सहावा पण देऊ ना, आम्ही निवडून आणू. अरे आमची ताकद असल्याशिवाय आम्ही टाकतोय का.